हे पितरांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नम, ओम श्री कुलदेवताय नम, ओम श्री गुरुदेवताय नम, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशानात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, वार, नक्षत्र, तिथी, योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात मित्रांनो. याचे कारण, मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेला पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावे. प्रातः काळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्म शुद्धी असायला हवी, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांग उद्याचे मी आपल्याला सांगत आहे, कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो. मित्रांनो, आज दिनांक 12 सप्टेंबर 2023, शालिवंशके 1945, संवत्सर शोभन, अयन दक्षिण, ऋतु वर्षा, मास निज श्रावण, पक्ष कृष्ण. तिथी मित्रांनो, आजची त्रयोदशी तिथी आहे. रात्री 2:22 चतुर्दशी तिथीला सुरुवात होईल. वार मंगळवार आहे मित्रांनो. नक्षत्र मित्रांनो आश्लेषा नक्षत्र आहे. रात्री 11:01 मघा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शिवयोग आहे. रात्री 1:11 सिद्ध योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो गरज करण आहे. दुपारी 1:07 वनिज करणाला सुरुवात होईल आणि मध्यरात्री 2:22 विष्टिकरणाला सुरुवात होईल मित्रांनो. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशी स्थिती 5:30 अशी असणार आहे. सूर्य आपल्या सिंह राशीत असेल, चंद्र कर्क राशीत, गुरु मेष राशीत, तर शनिदेव देखील आपल्या कुंभ राशीतच असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे मित्रांनो. सूर्योदय सकाळी 6:27 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6:43 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगावर आधारित आता आपण नित्य पूजेचा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फूल व फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभु रात्रे, प्रवर्त मानस ते प्रमाण द्वितीय परार्धे, श्वेत वराह कल्पे, वैवस्वत मन्वंतर, कलियुगे प्रथम पादे, जम्बुद्वीपे, भरतवर्ष, भरतखंडे, मेरो दक्षिण दिग्भागे, महाराष्ट्र देशे, व्यावहारिक चानमान, शालिवान शके 1945, प्रभावादी षष्ठी संवत्सरानामध्ये, शोभन नाम सत्संग, दक्षिणायने, वर्षा ऋतू, निज श्रावण मासे, कृष्ण पक्षे, मंगळवार वाचले, आश्लेषा नक्षत्र, शिवयोगे, गरज करणे, त्रयोदशी शोभतीत, वीर गोत्रात उत्पन्न मे कडाप्पा, मोह पात दुर्दक्षेदारसी, पार्वतीपती परमेश्वर विद्यार्थ श्री इष्टलिंग पूजा करीशे एवं विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा करीशे. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातवर संकल्पाचे पाणी समोरच्या तांबणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 1:07 आहे. या वेळेनंतरचा संकल्प जर आपल्याला हवा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यावा मित्रांनो, तेव्हाच आपला संकल्प पूर्ण होऊ शकतो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. मित्रांनो, अमावस्या जवळ आल्यामुळे आता कोणत्याही प्रकारचे मुहूर्त कुठल्याही विधीसाठी नाही मित्रांनो. जसे की साखरपुडा, डोहा जेवण, बारसे, जावळ काढणे, गृहप्रवेश, उपनयन, विवाह, वास्तुशांती, भूमिपूजन तथा पायाभरणे, देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा, यापैकी कोणत्याही विधीसाठी मुहूर्त नाही मित्रांनो. मित्रांनो, अशा वेळी मुहूर्त नसताना
आपल्या सुविधेनुसार वा कोणत्याही प्रकारचे मूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका, किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका. मित्रांनो, संकल्प सोडून जी काही पूजा होते मित्रांनो, ती महत्वाची असते मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगातील इतर काही महत्वाच्या ज्या बाबी आहेत त्या आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो वर्ज्य दिवस आहे. दिन विशेष मित्रांनो होम प्रदोष आहे. या निमित्त आपण शिव मंदिरात जाऊन शिवलिंगावर रुद्राभिषेक घ्यावा, परंतु केव्हा तर तो सूर्यास्तानंतर घ्यावा, त्याआधी दिवसभर नाही मित्र. दिवसभर आपल्याला उपवास करायचे, फळ फळांचे रस किंवा दूध वा दुधांचे पदार्थ फक्त आपल्याला सेवन करायचे, ती प्रमाणामध्ये मित्र. असे नाही की भरपूर फळ किंवा दुधांचे पदार्थ आपण खाल्ले. अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो, त्यामुळे आपण विशेष होम यज्ञ या कर्मकांड करायचे असेल तर करू शकता, पण पुढे जाऊन ते खंडित होऊ नये एवढेच लक्ष द्या मित्रांनो. राहु काळ मित्रांनो दुपार 3 ते 4:30 वाजेपर्यंत. या काळात कृपया आपण आपली महत्वाची जी कामे ती शक्यतो टाळा मित्रांनो, आणि इतर वेळेमध्ये करा, जेणेकरून राहूचा त्रास आपल्याला होणार नाही. मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही विधिवत धार्मिक कर्मकांड जे असते ते संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे फळ पूजा करताच प्राप्त होते, आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो. कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता धर्मिता आपणच असतो मित्रांनो. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो, आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असाल तर कृपया माझ्या धर्मकर्म चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा, आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शुभकल्याण, हरिओम, शुभ महादेवा.